बिझनेस म्हटलं, बिझनेस करायचं म्हटलं की बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपल्याकडे भरपूर पैसा असणं गरजेचं आहे किंवा आपल्याला भरपूर वेळ देणं गरजेचं आहे. पण हे संपूर्ण सत्य निश्चितच नाही आहे. तुम्ही तुमचा बिझनेस, ॲटलिस्ट साईड बिझनेस तरी, घरात बसूनच सुरू करू शकता. तुम्ही जर जॉब करत असाल आणि तुम्हाला जर एकाच इन्कम सोर्सवर सध्या डिपेंड व्हावं लागत असेल तर तुमच्याकडे साईड बिझनेससाठी वळण्यासाठी खूप मार्ग आहेत. त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा इन्कमसुद्धा सुरू होईल आणि भविष्यामध्ये तुम्ही तुमचं साईड बिझनेसला एका प्रॉफिटेबल बिझनेसमध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकाल. सो ते कसं करायचं हे आपण आता या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. सगळ्यात पहिलं म्हणजे बिझनेस करण्यासाठी तुमच्याकडे या दोन गोष्टी असणं गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिली म्हणजे योग्य माइंडसेट आणि दुसरं गोष्ट म्हणजे विलिंगनेस टू टेक ॲक्शन, म्हणजे कृती करण्याची तयारी. तर आता आपण चार वीकमध्ये, चार आठवड्यामध्ये स्वतःचा बिझनेस कसा सुरू करू शकतो हे पाहणार आहोत. यामध्ये आम्ही तुम्हाला बिझनेस आयडिया शोधण्यापासून ती लॉन्च करण्यापर्यंत सर्व माहिती देणार आहे. तर आता आपण एक एक वीकच्या हिशोबाने, एक एक आठवड्याच्या हिशोबाने हे सर्व समजावून घेऊया. तुम्हीसुद्धा चार आठवड्यामध्ये तुम्ही तुमचा बिझनेस कशाप्रकारे सुरू करू शकता हे या व्हिडिओमधनं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर पहिल्या वीकमध्ये, पहिल्या आठवड्यामध्ये आपलं काय काम करायचं आहे, तर पहिल्या आठवड्यामध्ये आपला आयडिया शोधायचे. तर बिझनेस आयडिया शोधण्यासाठी काय करायचं, तर तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे किंवा तुमच्यामध्ये कोणतं वेगळेपणा आहे त्याला तुम्ही ओळखा. जर उदाहरणार्थ समजा जर तुमचं ड्रॉइंग चांगलं असेल तर तुम्ही लोकांचे ड्रॉइंग बनवून देऊ शकता. तुमचे जर स्केचेस चांगले असेल, तुम्ही जर चांगले फोटोग्राफर असाल तर ही कामं तुम्ही ऑनलाईन करू शकता किंवा ऑनलाईन शिकवू शकता. तुमचे जर पेंटिंग चांगले असेल तर तुम्ही लोकांना पेंटिंग काढून देऊ शकता आणि त्याच्यासाठी ऑनलाईन ऑर्डर घेऊन ते लोकांपर्यंत डिलिव्हरी करू शकता कुरिअरच्या माध्यमातून. आता जे मी तुम्हाला हे स्केच किंवा पेंटिंगचं जे उदाहरण दिलं ते आपल्या भारतामधल्याच भरपूर कंपन्या ही कामं करत आहेत आणि ते बाहेरच्या देशातूनसुद्धा ऑर्डर्स घेऊन त्यांच्या ऑर्डर्स पूर्ण करून ते त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि याच्यामार्फत ते भरपूर पैसेसुद्धा कमवत आहेत. तर तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये रस आहे, ज्या गोष्टीमध्ये आवड आहे, त्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट बना. त्या एक्सपर्ट बनण्यासाठी तुम्ही काय करू शकता, त्या एक्सपर्ट बनण्यासाठी तुम्ही त्या गोष्टीची प्रॅक्टिस करू शकता, ती गोष्ट अजून वेगवेगळ्या प्रकारे शिकू शकता. जे ऑलरेडी एक्सपर्ट आहेत त्यांच्याकडून तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहितीच आहे की प्रत्येक बिझनेस आयडिया जी असते ती काही सेम नसते. पण प्रत्येक बिझनेस आयडियामध्ये, प्रत्येक सक्सेसफुल बिझनेस आयडियामध्ये तीन गोष्टी कॉमन असतात, तर त्या आपण आता पाहून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे फिजिबल, दुसरी गोष्ट म्हणजे प्रॉफिटेबल आणि तिसरी गोष्ट म्हणजे कन्व्हिन्सिंग. तर तुमच्या आयडियामध्ये, तुमच्या बिझनेस आयडियामध्ये या तीन गोष्टी असल्या पाहिजे. सो आता आपण पहिल्या गोष्टीपासून सुरुवात करूया. फिजिबल म्हणजे काय, तर तुमची बिझनेस आयडिया जी असते ती इझी टू स्टार्ट असावी, म्हणजे तुमच्या बिझनेससाठी सुरुवात करण्यासाठी इझी असलं पाहिजे. तुम्ही अगदी इझिली तुमच्या आयडियापासून तुमचा बिझनेस सुरू केला पाहिजे. दुसरी गोष्ट ती म्हणजे प्रॉफिटेबल. आता बिझनेसमध्ये सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट असते ती म्हणजे प्रॉफिटेबल. तुम्ही जे स्किल शिकलात किंवा तुमच्याकडे जे नॉलेज आहे त्याच्यापासून तुम्हाला पैसे कमवता आले पाहिजे. उदाहरणार्थ जसं आपण आता पेंटिंगचं उदाहरण बघितलं, तुम्हाला जर तुमची पेंटिंग जर तुमची पेंटिंग जर चांगली असेल तर तुम्ही फक्त घरात टाईमपास म्हणून कोणाचेही चित्र काढत असाल, त्यांना पेंटिंग करून देत असाल, तर ही तुमची आयडिया ही प्रॉफिटेबल नाही होऊ शकत. आता उदाहरणार्थ तुम्हाला जर तुमची बिझनेस आयडिया जर ही प्रॉफिटेबल करायची असेल तर तुम्हाला त्यामध्ये एक्सपर्ट व्हावं लागेल आणि तसंच तुम्हाला ऑर्डर्स घ्यावे लागतील लोकांचे. त्याचप्रमाणे त्यांच्याकडून पेंटिंग काढण्यासाठी चार्जेस घ्यावे लागतील आणि त्यांना त्यांचं काम पूर्ण करून तुम्हाला द्यावं लागेल. सो अशा प्रकारे तुम्ही प्रॉफिट जनरेट करू शकता. ही झाली प्रॉफिटेबल बिझनेस आयडिया. तिसरी गोष्ट म्हणजे कन्व्हिन्सिंग. तुमची आयडिया अशी असली पाहिजे ज्यामुळे दुसऱ्यांना ॲक्शन घ्यायला ते भाग पडले पाहिजेत. तर यासाठी काय करायचं, कन्व्हिन्सिंग तुमची बिझनेस आयडिया कशी होणार, तर त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचा वापर करा. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मचा वापर करून तुम्ही तुमचे स्किल्स लोकांना दाखवा. आता समजा जर तुमचं पेंटिंग चांगलं असेल तर तुम्ही तुमच्या पेंटिंगचे व्हिडिओ बनवा, ते इंस्टाग्रामवर, फेसबुकवर किंवा यूट्यूबवर टाका. तुमचे पेंटिंगचे व्हिडिओ लोकांना आवडतील, तुमच्याबद्दल चांगली मार्केटिंग होईल आणि त्याचप्रमाणे तुम्हाला तिथून ऑर्डर्ससुद्धा मिळतील. आता हे सर्व फ्रीमध्ये मार्केटिंग करण्याचे मार्ग आहेत. तुम्हाला यूट्यूबवर व्हिडिओ वगैरे टाकायला किंवा पोस्ट टाकायला काही पैसे नाही लागत. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे व्हिडिओज वगैरे बनवून ते व्हायरल करू शकता. सो अशा प्रकारे तुमची जी बिझनेस आयडिया आहे ती कन्व्हिन्सिंग असली पाहिजे. त्यानंतरचा पॉईंट म्हणजे आजूबाजूला काय प्रॉब्लेम्स आहेत. तुम्हाला तुमचे बिझनेस आयडिया शोधण्यासाठी आजूबाजूला काही प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला ओळखावे लागतील. जसं तुमच्या आजूबाजूला कोणत्या गोष्टीची गरज आहे, काय समस्या आहे किंवा लोकांना काय प्रॉब्लेम्स येतात ते ओळखून त्याच्यावर सोल्युशन्स देणारे प्रोडक्ट किंवा सर्व्हिसेस तुम्ही बनवू शकता. उदाहरणार्थ लोकांना टॅक्सी मिळायला अडचण येत होती, त्यामुळे ओला आणि उबेर ही कंपनी सुरू झाली. लोकांना सारखं हॉटेलमध्ये जाऊन खाण्यासाठी त्रासदायक वाटत होतं किंवा कंटाळवाणं वाटत होतं, त्यामुळे झोमॅटो आणि स्विगीसारखे ॲप आले. अमेझॉन, ओयो, फ्लिपकार्ट यांनीसुद्धा अशीच काहीतरी उदाहरणं आहेत. अशा प्रकारे तुम्ही पहिल्या आठवड्यामध्ये, बिझनेस सुरू करण्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये आयडियाज शोधा, भरपूर आयडियाज शोधा. इंटरनेटवर सुद्धा तुम्हाला बिझनेसच्या भरपूर आयडियाज मिळतील. तर पहिल्या वीकमध्ये बिझनेस आयडियाज कशा शोधायचे त्याचे काही पार्ट आपण या व्हिडिओमध्ये बघून घेतले. सो आता आपण पाहूया की आपण सेकंड वीकमध्ये काय करायचं.
आता पहिल्या वीकमध्ये जसं आपण आयडिया शोधल्या तर सेकंड वीकमध्ये आता आपण आयडियाज निवडायच्या, कारण आपण भरपूर साऱ्या आयडिया शोधलेल्या आहेत पण काय आपण सगळे बिझनेस सुरू करू शकत नाही. सो त्याच्यामधली योग्य आयडिया कशी निवडायची याचा आपण सेकंड वीकमध्ये विचार करायचा आहे. तर जेव्हा तुम्ही आयडियाज निवडण्यासाठी जाता तर दोन गोष्टी प्रामुख्याने लक्षात ठेवा. पहिलं म्हणजे अपॉर्च्युनिटीज आणि दुसरं म्हणजे ऑब्स्टॅकल्स. तुमच्या बिझनेस आयडियामध्ये किती अपॉर्च्युनिटी आहेत, म्हणजे तुमच्या बिझनेससाठी भविष्यामध्ये किती संधी उपलब्ध आहेत याचा अभ्यास करा, याचा शोध घ्या. आणि हे करता करता त्याचसोबत तुमच्या बिझनेसला भविष्यामध्ये काही धोके आहेत का, काही ऑब्स्टॅकल्स आहेत का, तुमच्या बिझनेसमध्ये काही कमी आहे का हे ओळखा. आणि अर्थातच ज्या बिझनेस आयडियामध्ये तुम्हाला सर्वात जास्त अपॉर्च्युनिटी दिसतील ती बिझनेस आयडिया तुम्ही निवडू शकता. मित्रांनो, आता मी तुम्हाला 7 असे प्रश्न शेअर करतो, जे 7 प्रश्न तुम्हाला तुमची बिझनेस आयडिया निवडण्यासाठी नक्की मदत करतील. हे 7 प्रश्नांचा तुम्ही अभ्यास केलात की तुम्हाला तुमची बिझनेस आयडिया अगदी इझिली तुम्ही निवडू शकता. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नीड, म्हणजे तुमची आयडिया एक्झिक्यूट करण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज लागेल. म्हणजे तुम्हाला सर समजा तुमची बिझनेस आयडिया एक्झिक्यूट करायची आहे, सुरुवात करायची बिझनेसला, तर सुरुवात करताना सुद्धा तुम्हाला कोणत्या गोष्टीची गरज लागेल हे ओळखा. दुसरी गोष्ट म्हणजे कॉस्ट. आता समजा तुम्हाला तुमच्या बिझनेस आयडियावर काम करण्यासाठी सुरुवातीला किती खर्च लागेल, तर तुम्हाला खर्च लागणार नसेल तर ठीकच आहे, पण तुम्हाला जर काही खर्च लागणार असेल तर तो किती लागेल आणि तो तुम्ही कशाप्रकारे ॲडजस्ट करू शकता हे ओळखा. तिसरी गोष्ट म्हणजे ऑब्स्टॅकल्स. तुमचा बिझनेस सुरू करण्यासाठी सुद्धा तुम्हाला सुरुवातीला किती प्रॉब्लेम सॉल्व करावे लागणार आहे, किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येणार आहेत का याचा अभ्यास करा. चौथी गोष्ट म्हणजे फर्स्ट सेल. तुमचा बिझनेस सुरू केल्यानंतर तुम्ही फर्स्ट सेल कशाप्रकारे आणणार आहात, तुम्ही तुमचा पहिला प्रोडक्ट, पहिली सर्व्हिस कशाप्रकारे विकणार आहात. पाचवी गोष्ट म्हणजे इन्स्पायर. तुम्ही ज्या आयडियावर काम करणार आहात ती आयडिया आधी कोणी वापरलेली आहे का, आणि जर असेल तर त्या आयडिया तर त्या माणसापासून किंवा त्या व्यक्तीपासून तुम्ही काय शिकाल. सहावी गोष्ट म्हणजे बेस्ट केस. बेस्ट केस म्हणजे काय, तुम्ही जो विचार केला आहे त्याप्रमाणे जर सर्व झालं तर तुम्ही किती चांगल्यात चांगला रिझल्ट मिळवू शकाल, तुम्ही किती चांगला रेव्हेन्यू जनरेट करू शकाल. सातवी गोष्ट म्हणजे आहे ती म्हणजे वर्स्ट केस, कारण बिझनेसमध्ये प्रत्येक वेळी असं होत नाही की आपण ठरवलेल्या गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतात. जर तुम्ही ठरवलेल्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे झाल्या नाहीत तर तुम्हाला किती नुकसान सहन करावं लागेल, किंवा तुम्हाला त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम्स येतील. मित्रांनो, मी जे हे 7 पॉईंट तुम्हाला सांगितले, याचे 7 प्रश्न तुम्हाला सांगितले, याचा अभ्यास तुम्ही नक्की करा. याच्या हे 7 प्रश्नांचे अभ्यास तुम्ही केल्यानंतर, याची उत्तरं शोधल्यानंतर तुम्हाला बेस्ट बिझनेस आयडिया शोधण्यासाठी याची खूप मदत होईल. तर मित्रांनो, आता या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट आणि सेकंड वीकचं पाहून घेतलं, म्हणजे आपण 4 आठवड्यांमध्ये बिझनेस कसा सुरू करायचा हे शिकतोय. सो आपण पहिल्या 2 आठवड्याबद्दल जाणून घेतलं. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यामध्ये आपण काय करायचं आणि आपला बिझनेस कसा लॉन्च करायचा हे आपण शिकणार आहोत. धन्यवाद.